नमस्कार, कारवार प्लस कोकणी न्यूज चॅनलाचे तुमगेले स्वागत। आतपळ्या आयचे खबरो। उत्तर कन्नड जिल्ह्यात पारंपरिक पद्धतीचा दसरा उत्सव। कारवार, हिंदू धर्माच्या महत्त्वाचे मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे दसऱ्याचा मुहूर्त। या दसऱ्याच्या सणाचे खूप अर्थान महत्त्व असा। विजयाची प्रेरणा दिवचो हो सण असून घटस्थापना झाल्यानंतर 9 दिवसांनी येतो हो सण म्हणजे दसरो। तसेच नवरात्र उत्सवाची सांगता या दसऱ्या सणान जाता। हो दसऱ्या उत्सव त्रेता युगाच्या विजयादशमी साजरी करची पद्धत असा। विजयादशमी म्हणजे दसरो। या सणाक हिंदू धर्मात खूप महत्त्व असा। आश्विन शुद्ध दशमी म्हणजे दसरो। याच दिवसात भगवान श्री रामाले पूर्वज रघु या अयोध्याधीशान विश्वजीत यज्ञ केलं। त्या काळाच्या म्हणजे त्रेता युगाच्या हिंदू लोक विजयादशमी उत्सव साजरो करतात। या दसऱ्याबद्दल प्रचलित कथा असा। दसऱ्या दिवसाक रावणाला जन्म झालो आणि नंतर रावणाला वध भी झालो तोच दिवस असे म्हणतात। या विषयाचेर बऱ्याच लोकांमध्ये मतभेद असतात। श्रीरामान विजयादशमी दिवसाक रावणाला वध केलो अशी आख्यायिका असा। याच दिवसाक पांडव अज्ञातवास सरवून परत आपल्या राजाकडे येईले अशी आख्यायिका असा। दसरो प्रत्येक राज्यात प्रत्येक जिल्ह्यात त्या त्या संस्कृती चलत येईल्या परंपरेप्रमाणे आचरण करतात। उत्तर कन्नड जिल्ह्यात बऱ्याच तालुक्यात अलग अलग पद्धतीने दसरो साजरा करतात। कारवारच्या चित्ताकुलात दसऱ्या शिट्यार आपट्याचे पान घेऊन एक प्रकारची झुंज जाता। अस्नोटी भगतवाडा हिंगा श्री गणपती रवाणा देवस्थानाकडे घटस्थापने दिवसाच्या तरंग पूजे लावून आचरण कन दसऱ्या दिवस रात्रीन तीच तरंगा देवाल्या अवतारात कडमाना सिंगा वचून परंपरेनुसार देवाली सेवा कन येतात। हे विशेष जोयडा तालुक्यात धनगर गवळी समाजाला दसरो सतत 3 दिवस साजर कन समाप्त करतात। या आदिवासी समाजाला पारंपरिक पद्धतीन गजनृत्य सादर करतात। नवरात्रीच्या 8 दिवस देव कांबळीचे दवन तेजेर वस्त्र दवन पूज करतात आणि त्याच दिवस गावचे सगळे धनगर बांधव ठरईल जाग्यार वचून निसर्गाची पूजा करतात आणि घराणे घालून आपल्या धनासारख्या गोरवाक सुरक्षित दवरू आणि भुरग्या बाळाक आरोग्यवंत जीवन द्या अशी मागणी करतात। सगळे बांधव एकच ताटात जेवची पद्धत असा। हेजेन आम्ही सगळे बांधव संघटित असात असा संदेश देतात। एक मातेच्या मडकेत ताक दवरले होता, ते ताक प्रत्येकाला अंगार ओतून न्हावू घालतात। आपले भावबंद सोडून बाकीचे पावणेच ह्या ताकान तेमका न्हावयतात। हेजेन एकमेकाचे आदर प्रेम असा असो संदेश देऊन उत्सवाची सांगता जाता आणि सगळे बांधव एकच ताटात जेवण करतात। उत्तर कन्नड जिल्ह्यात जोयडा दांडेली हळियाळ यल्लापूर मुंडगोड या तालुक्यात अशा आदिवासी धनगर गवळी बांधवाली वस्ती असा आणि थंय हो उत्सव दर वर्षाक पळवू मेळटा। चमलो
कारवार अंकोला क्षेत्रात दुर्गादेवीच्या आवारात रंगलो दांडिया खेळ। अंकोला घटस्थापना दिवसाच्या दसरोपर्यंत बऱ्याच गावात नवरात्रीच्या निमित्तान दुर्गादेवीची स्थापना करून महानवमीपर्यंत देवीली पूजा अर्चा करून उत्सव साजरी करची प्रथा उत्तर कन्नड जिल्ह्यात असा। श्रीदेवीली आवारात गरबा नृत्य म्हणजे दांडिया खेळ खेळणं भक्त आपली उमेद भागवून घेतात। अंकोलाच्या हरवाड गाबीतवाडा हिंगा सुद्धा श्रीदेवीला मूर्तीसमोर दांडिया नृत्य करून भक्तगण देवीला कृपेक पात्र झाले। कारवार अंकोला शासकी श्रीमती रूपाली नाईक हेमी कारवारच्या देवळीवाड्यावर दुर्गादेवी देवस्थानाच्या आवारात दांडिया नृत्यात सहभागी झाली। आपली संस्कृती देवील भक्ती आणि देवस्थानाच्या आवारात हजर असलेल्या रसिकाले मनोरंजन केले। इंडियन बेस्ट डान्सर सीझन 2 संकेत गावकर आली लोकांकडेन आशीर्वादाची अपेक्षा। अंकोला नृत्य क्षेत्रात 4 वेळा राष्ट्रीय चॅम्पियन जाऊन आता 5व्या राष्ट्रीय चॅम्पियन स्पर्धेत भाग घेऊच्या तयारीत आशिल्या उत्तर कन्नड जिल्ह्याच्या अंकोला तालुक्याचो रहिवासी टीव्ही रियालिटी शोचो चॅम्पियन संकेत गावकर हेमी जिल्ह्याच्या समस्त जनतेक आशीर्वादाची विनंती केला। जिल्हा पत्रिका भवनात प्रसार माध्यमाकडे उलताना त्यांनी सांगले की आजपर्यंत जनतेला आशीर्वादान 4 चॅम्पियनशिप जिंकला। पहिले कस्तुरी टीव्ही आयोजित स्टार ऑफ कर्नाटका, दुसरे ई टीव्ही तेलुगू वाहिनी आयोजित दी जोडी, तिसरे झी टीव्ही आयोजित डान्स इंडिया डान्स, 14 स्टार मा तेलुगू वाहिनीन आयोजित केल्ले डान्स प्लस या सगळ्या स्पर्धेत विजय मिळवून आता 5व्या राष्ट्रीय चॅम्पियन स्पर्धेत भाग घेता। जिल्ह्याच्या सगळ्याल्या आशीर्वादान सोनी हिंदी चॅनलान आयोजित केल्ले बेस्ट डान्स सीझन 2 हितूत जिंकून राष्ट्रीय स्तरात दाखल करतो विचार असा। वोटिंग लाईन सध्या सुरू जातली। तुम्ही सगळ्यां गेल्या 4 स्पर्धे प्रमाणे ह्या वेळेक वोटिंग करून माका विजय करचे अशी त्यांनी विनंती केला। सो हांव आतां परफॉर्म करतलो। सो आतापर्यंत 4 शो विन जाला हांव, आतां म्हगेल 5th चॅम्पियनशीप। सो प्लीज तुमगेले सगळे सपोर्ट जाय, प्लीज सपोर्ट करा म्हाका आनी आशिर्वाद दिया। कित्याक म्हटल्यार कर्नाटकाच्यान हांव एकलो सिलेक्ट जाला, सो त्या साठी म्हाका सपोर्ट करा आनी फायनल पर्यंत म्हाका विन करा। थँक्यू।
जिल्हाधिकारी गावाकडे या कार्यक्रमात श्री मुल्लैमुगिल नेमगेले शिरवे ग्रामात ग्रामवास्तव्य कारवार ऑक्टोबर 16 तारखेच्यान उत्तर कन्नड जिल्ह्याच्या काही तालुक्यात जिल्हास्तरीय जिल्हाधिकारी गावाकडे या कार्यक्रमात उत्तर कन्नड जिल्हाधिकारी श्री मुल्लैमुगिल नेमी ग्रामवास्तव्य करतले। सकाळी 10 वाजताना सार्वजनिकाल आशिले अडील नडील कामा पर्यायी मार्गान काम करचे प्रयत्न करतले असे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळेला। जिल्ह्याच्या सगळ्या तालुक्याचे तहसीलदार संबंधित तालुक्याच्या ठरलेल्या ग्रामात जिल्हाधिकारी बरोबर वास्तव्य करतले। ऑक्टोबर 16 तारखेक कारवारच्या किन्नर होबळीच्या शिरवे ग्रामात वास्तव्य करतले असे कळेला। भटकळात कोणार कुमटा याण शिरसी हंचरटा अंकोला सकलबेण होन्नावर महिमे सिद्धापूर भंडारकेरी यल्लापूर गुळापूर मुंडगोड उगिदकेरी हळियाळ सातनळ्ळी दांडेली केगदाळे द्वेडा पणसोली अशी ग्रामात सार्वजनिकाले अहवाल स्वीकारून तेजेर उपाय काढण्यासाठी जिल्हास्तरीय जिल्हाधिकारी गावाकडेन या कार्यक्रमान लोकाल्या समस्येचे निवारण करतले असे जिल्हाधिकाऱ्याला कार्यालयामार्फत प्रसार माध्यमा कळला। पुतानच केलो अवैध होयेलो खून बाप्पायली चल्याविरुद्ध पोलीस तक्रार दाखल सिद्धापूर। मनशाक राग येवचो सहज पण त्या रागाक नियंत्रण करचे तितलेच गरजेचे। तितूत नश करणारा व्यक्ती उरल्यावर विचारचेच नका। नशा ही हानिकारक, नशेच्या अधीन झालेली व्यक्ती किदे करू शकता ह्याचेच एक उदाहरण। उत्तर कन्नड जिल्ह्याच्या सिद्धापूर तालुक्याचं दोडमने ग्रामाचं कुडगोडूचो रहिवासी 24 वर्षाचा श्री मंजुनाथ नारायण हलसर हेणी नशेच्या धुंदीत स्वतःच्या जन्मदात्या आईक आणि बहिणीक बंदुकीची गोळी घालून खून केली घटना घडली। पार्वती नारायण हलसर 42 वर्षा आणि रम्या नारायण हलसर 19 वर्षा हे मी अवैध मृत व्यक्ती। आरोपी मंजुनाथ हेमी सांबार बर जालना म्हणून झगडे कारण आईक आणि बहिणीक बंदुकीची गोळी घालून जिवंत मारिली घटना घडली। आरोपी विरुद्ध तेमगेल्याच बाप्पायन सिद्धापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केला। इतल्यान कारवार प्लस कोंकणी बातमीपत्र हिंगा सोंपता। व्हिडिओ लायक करा, शेअर करा आणि कॉमेंट करच्याक इसर नकात। कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनलाचे पुराय अपडेट मिळण्यासाठी कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा। धन्यवाद।